अकरा 30 साल आहे आता हे पंप करून वाढतात. आय थिंक ते 50 चढ ट्रक गेले असतील त्यांचे आणि कोणाकडे हंगा रेकॉर्ड ना आणि ते खूप वाढतात तेव्हा आमक खबर ना. पण त्यांची टीम हंगा आता कितले दिस झाले असा सो ते म्हणाला की ते अंडर कंट्रोल असा आणि काय जाऊपाचे ना. पळत झाल्यार पण आता थंय वाळांतल्यान स्टार्ट झाले. आता आमचे हंगा प्रायव्हेट प्रॉपर्टी असा तितूंतल्यान पण आता सगळे भाटांतल्यान पास झाले आणि शेत असा सगळं त्या शेतात सुद्धा आता थोडं हो गेलो हाडपास हेल्पान त्याकाय बी वास मारतात. सो म्हणजे आता ही सगळी जमीन पिड्ड्यार झाली आणि हे तरी म्हणतात की वी आर ट्राईंग टू टेक एव्हरीथिंग अंडर कंट्रोल पण मला काय दिसना की कंट्रोल बी झालं असे आणि त्यांना इतली तरी खबर असं आशिले नाही की पाईप लाईन खूप फुटल्या अंडर त्यांचे कॉम्प्युटर चेकिंग असतले सो त्यांनाच मेळना झाल्यावर आम्ही आणि साधारण लोक आम्ही खूप सोडतली सांग. आता हैदराबाद साकून कोणतरी टीम हाडले खाय त्यांनी आणि ते सांगतात कुछ नाही होगा हम लोग कंट्रोल करेंगे. आता हेच ऐकत आयले आम्ही इतले दिस झाले. सो आता सगळे गावचे लोकांचे हितून मनात भीती निर्माण झाल्या कित्याक त्या सायडीच्यान आमचे व्हडले भाट म्हणटा पळय ते सगळे लोक चुलीचे रांदता बांयचे उदक पिता थोडे घरांनी नळ सुद्दां ना आणि सगळी बांयेक आतां पेट्रोलाचो वास येता. समज कितें जालें जाल्यार ताका विचारलें कोण जबाबदार काय म्हणल्यार नो वी आर ट्राईंग टू सॉल्व इट हेंच तेंगेलें. सो आमकां तेणी बरोवन दिवचें की समज कितें जालें हांगा जाल्यार फुल्ली जबाबदार आपूण म्हणून हीच मागणी आसा. ॲडमिनिस्ट्रेशनाकडे किती मागणी असा ॲडमिनिस्ट्रेशनाकडे मागणी असा की SDMकडे मागणी असा की तेणी हांगा रावचे आणि पळोवपाचे हांगा एक ॲम्ब्युलन्स ना कोणाक समज किती वास येऊन येऊन हांगा तुम्ही पळया मासे वेळ राहून सगळे तोंड बी जळटा. समज कोणी कोणाक किती झाले जाल्यार एक ॲम्ब्युलन्स हांगा ना. सो 24 hours हांगा ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टर असतो ही माझी मागणी. फायर ब्रिगेड असताली पण आजच ती ना. सो त्यांचे कडेन मागणी असा की तेणी बी हांगा एक उदकान भरलेलो पंप दवरचो किती समज झाले उजव लागलो किती झालं जाल्यार काय खूप लोक धावतले प्रश्न असा. तुवें 2 दिवस पहिले कंप्लेंट केली त्याचे तुका किती फीडबॅक मिळाला वेदर इन्व्हेस्टिगेशन चालू आलं किती कायच ना. FIR आम्ही केली त्याच्या ती रजिस्टर झाल्या कायच खबर ना आणि इन्व्हेस्टिगेशन बीन कायच चालू दवरलं किती पोलीस हांगा आसपास आशिले ऑल द टायम. आता PI फोन केला त्यांना पण ते PSI कोणतरी आयले असा त्याच्या ना ते पुढे किती जातले वी डोंट नो आणि खूप वचपाचे आणि कोणा अप्रोच जावपाचे हेच आमकां समजना आता कित्याक एवरीबडी इज अंडर हे पॅनिक सिट्युएशन. सगळ्यांक आता भंय पडला उजो लागलो जाल्यार कितें करतले काय म्हणून कित्याक ते सगळे जमनीन पेट्रोल भरलेले आसा कितें जालें जाल्यार आमी आतां वी आर ऑन द बॉम्ब म्हणटा तशें आसा. वास्कोचो कळ्ळें तुका आमी वास्को वताले वास्को ते धाकटे जाणांक कित्याक तुमी पळयलें ते पोल्युशन डस्ट म्हणून काडून हांगा येयले खंय हांगा बेस्ट म्हूण प्लेस खंय धाकटे ते दाबोली हांगा व्हडले वॉल्केनो मरे केन्ना ब्लास्ट जाय सांगूंक शकना आनी आमी पेशंट बसले हांगा धांवक बसून जावचे ना आमचे आमी जळोन व्हरता दिसता म्हाका ते कितें सांगता तेंकांच खबर 7 दीस जाले 8 दीस जाले करता म्हणटा शेवय घालता म्हाका कांय कळना कितें करता पळय ते कळ तुका हांव कितें म्हणटा तो म्हणटकूच कितें तरी बाबा हेजेर सोल्युशन काडा गव्हर्मेंटाक सांगा आनी बेगीन हेजेर विलास लाया अशें म्हणून आमची मागणी कळ तुका न्हू. सो फाटल्या 8 दिसांनी जे तेंचे प्रयत्न चालू आहात तेचे तुमचे म्हाका कांय बरें लागना बिकॉज डे बाय डे थिंग्स आर इन्क्रिजींग आवय दोळ्यान आमकां वय हांव म्हाका पळोवंक शकता तांबडे जाल्यात दोळे बिकॉज ऑफ देट फ्युम्स वॉच येता म्हाका आस्तम जालो हांगासर आसत पयली पासून आनी वाडलो कॅन नॉट स्टँड पेशंट तो बाबडो पेशंट आनी 4-5 जाण बाबा म्हातारी बायलां आहा भुरगीं आहा खंय धांवतली म्हाका कांय सर मना कोणूच इंट्रस्टूच घेयना सर फोकणां गेल्ले भाशेन ते येता काडटा व्हरता दोगां येता येता वयता फोकणां गेल्ले भाशेन आय डोंट नो आय डोंट अंडरस्टँड वॉट टू डू आमकां कांय खबर ना आमी आतां निलिमा बाय वांगडा आहा पळोवया कितें जाता तें बांयचें उदक आहा तें आतां बांय आमचें पिड्ड्यार जालें वास येता बांयच्या उदकान सो आतां आमकां पिवपाक नळ आमकां नळ कांय सगळ्यां कडेन हिंगा आनी रांदताय आमी चुलीर रांदताय भायर सो कितें जालें जाल्यार ते रिस्पोन्सिबल घेता कितें कोत्ताय ते कांय सांगनाय आमकां कितें कोत्ताय ते रिस्पोन्सिबल घेताय काय कितें सगळें वास येता हिंगा पयस रावपाक जायना आख्या घरान वास पडलो रावपाक जायना वास येता हय दोळे हे जाताय सगळे आख्खे तोंड बा सगळे हे जाता रावपाक जायना हिंगा दीसभर रावपाक जाय आमी हिंगा
सो आज हांगा लोक एकठांय जाल्या. आतां कितें जालां, आमी बांयंत गेल्या सोमारच्यान तें मिक्सचर काडीत आसात, ऑयल प्लस वॉटर मिक्सचर. आतां पयर आयतारा आमकां नाल्या कडेनय मेळेल, ट्रेसीस येता म्हूण सांगलें, आमी थंय कंट्रोल करपाक चालू केल्लें आसा. सो आतां आमकां कितें जें कितें आसा मेळटा, आमकां कोण सांगता खंय मेळटा जाल्यार आमी तें इमिजिएटली एक्शन घेता, थंय पावता आनी आमी कंट्रोल करपाचो प्रयत्न करता. त्या हिशोबान आयजूय आमचें अजून काम चालू आसा आनी आतां लोक जमले हांगा. सो तुमी आतां कितें फुडलें तांकां एश्युरंसीस कितें दिता तुमी? अश्युरंस हांव एडमिनिस्ट्रेशना कडेन उलयता आनी कितें अश्युरंस दिवपाचो सपोर्ट दिवपाक जाय तांकां, फायर ब्रिगेड जाय तें आमी दिवपाक शकता. हांगा कितें अंटूवाड रिस्पॉन्सिबल, हांगा सपोज कितें जालें जाल्यार फुडली आपूण रिस्पॉन्सिबल म्हणून सांग, सगळ्या लोकां उजीर सांग. न्ही, अनटूवर्ड इन्सिडेंट जावपाक जायना हाजी आमी सगळी प्रिकॉशन घेतात. रेग्युलरली आमचे पिरियोडीक चॅक्स आसता, पिरियोडीक आमी चॅकिंग करता हांगा, कितें वेपर फॉर्म जावपाक जायना हाजी खबरदारी घेतिल्ली आसा आमी. प्लस आमी प्रोजेक्ट पहिल्या दिसाच्यानच सांगिल्लें आसा की जे कोणाक आमचे मनीस हांगाच आसा, हांवूय चडसो हांगाच आसता, मदीं एक्सकवेशन सायटीचेर वता, ऑफिसान वता, पूण समज कोणाक खरेंच उदकाचे प्रोब्लेम आसा, आमकां हेल्प करपाक आमकां बिलकूल तातूंत कांय प्रोब्लेम ना. उदक आमी रेगुलरली प्रोवायड करपाक रेडी आसा, फक्त आमकां नांवां सांगा कोणागेर कितक्यान उदक जाय तें. आमचो टँकर येता, आयजूय आयिल्लो, काल आमकां सांगले तीग जाणांनी, तांकां आज उदक दिल्लें आसा आमी. आनी कोण आमकां नांवां दिता तांकां आमी उदक प्रोवायड करपाक रेडी आसा. वयर आमी भायले सर्वेईंग टॅक्निक्सूय डिप्लॉय केल्ले आसा, भायले एजन्सी येवन आपलें काम करीत आसा. सो लाईन 22 तारखेच्यान बंद आसा, तेच्या अजून आमकां ॲडमिनिस्ट्रेशनान लाईन बंद करपाक सांगले, ती बंद दवरिल्ली आसा. सो सध्या काय फ्रेश पंपींग कांय जायना तातूंत भितर, पूण जें कितें गेलां आनी जें कितें सकल आमकां झरीन थ्रू झर इतले पयस आमकां जी मेळटा, 600 मिटर आमची लायन आसा हांगच्यान, जें कितें मेळटा तें आमी क्लियर अप चालू आसा. फ्रेश पेट्रोल डिझेल त्या लायनीन वचपाचें ना, जो पर्यंत आमी फूल लायन टेस्ट करून आमकां ॲडमिनिस्ट्रेशन क्लियरन्स दिला तो पर्यंत फ्रेश कार्गो वचपाचो ना. Last week actually we had conducted a joint inspection along with officials of Pollution Control Board, health officials, WRAD, and water samples have been taken by officials of Goa State Pollution Control Board who are the technical officials, and we are awaiting inquiry report. We have directed the company to take precautionary measures right now, and our disaster management officials comprising of fire and emergency service, they are on the site to avoid any untoward incident. Again today evening, again I have called the Pollution Control Board officials. The villagers have complained that contamination of petroleum products have been taken place not only in the well but also in the paddy fields and nalla. So for that purpose, now Pollution Control Board officials have called today in the evening. They will again conduct one inspection and will take samples, and once we receive inquiry report, we'll take action. So whether there will be any complaint against the company, because the pipeline is leaking and it's very dangerous for the locals, from because it's working from oil tanking to the ship. So what will you say on that? No, we have also convened one meeting with the officials of the company. We have told them to take precautionary measures. They are on the site. Their officials also are on the site. They are trying to find out what has exactly caused this petroleum leakage. And they have told me that they will resolve this issue within next 2 days. And once an inquiry report we receive from Pollution Control Board, and if it is if the company officials are found guilty, we'll take action against them. Subscribe Prudent Social Media channel and press bell icon for latest notifications.